लक्ष्मणपूर भरतपूर गावातील वीज प्रश्न व खड्डेमय रस्ते हे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी बच्चू भाऊ कडू यांचा झेंडा घेऊन जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे व सिन्नरचे तालुकाध्यक्ष शरद तुकाराम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भरतपूर ग्रामपंचायतीचे सदस्य प्रहारचे लढवय्ये पंकज पेटारे यांनी गेल्या 6 दिवसांपासून भरतपूर येथे उपोषणास बसले होते। यावेळी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य व आदरणीय आमदार यांनी त्वरित दखल घेऊन त्यांना न्याय द्यावा, अन्यथा प्रहार पक्ष सिन्नर तालुक्यातील कार्यकर्ते उपोषणात सहभागी होणार आणि लढा तीव्र करणार असे सांगितले होते। नाशिक ग्रामपंचायत अपंग सदस्य पंकज यादव पेटारे हे रस्ता लाईट पाणी प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी 25 वर्षापासून दुर्लक्ष केलेले आहे व उपोषणाचा द छावा संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष चबुराव थोरात यांनी जाहीर पाठिंबा दिला। अपंग ग्रामपंचायत सदस्य पंकज यादव पेटारे हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। गावचे शिवसेना गाव अध्यक्ष व कट्टर राजभाऊ वाजे समर्थक नवनाथ भाऊ जाधव यांच्या वतीने गावातील शिवसैनिकांचा अपंग ग्रामपंचायत सदस्याला जाहीर अपंग ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मणपूर भरतपूर कोळगाव माळ येथून मुस्लिम तरुण व प्रहार संघटना कोळगाव माळ यांनी जाहीर पाठिंबा दिलाय। शिवावाणी यांनी प्रत्यक्षात पंकज यादव पेटारे उपोषण ठिकाणी येऊन त्यांच्या मागण्या काय आहेत त्या विचारून घेतल्या व मान्य केल्या आहेत। लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष पंकज पेटारे यांना भेट द्यावी अशी मागणी केली व तहसीलदार यांनी भेट घ्यावी, त्यांचं म्हणणे काय आहे ते ऐकून त्यांच्या मनाचे समाधान करावे ही विनंती ग्रामपंचायत पंकज यादव पेटारे सदस्य लक्ष्मणपूर भरतपूर येथे आमरण उपोषणस्थळी शिवावाणी राजू गडाख यांनी भेट दिली। हे उपोषण 6 दिवस चालू होते। प्रहार जनशक्ती पक्षाचा झेंडा घेऊन बच्चूभाऊंच्या शेतकरी अपंग निराधार महिला यांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर ग्रामपंचायत सदस्य पंकज यादव पेटारे लक्ष्मणपूर भरतपूर यांच्या मागण्या पूर्ण केल्या व जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे यांनी व पंचायत समितीचे भुजल साहेब व झगडे ग्रामसेवक यांनी नारळ पाणी पाजून त्यांचे उपोषण सोडले आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक, लोकशाही न्यूज, नाशिक।